संसारातून आपण परमार करत आहोत आणि संसार म्हणजे काय तर गाण्याला झोपलेला बैल काय गाण्याला झोपलेला बैल तो जसा गाण्याभोवती सतत फिरतो त्याला वाटतं मी जग फिरलो परंतु नाही तो तिथंच फिरत राहिला तसं हे संसारातील जोडप्याचं काम आहे कारण त्यांच्या मागं सर नात असतं सासू सासरे असतात आई वडील असतात भाऊ बहीण असतात दीर भाऊजे असतात ननंद असतात मुलं असतात मोठ्यांचे नातं नातू असतात पण हे नातं किती मोह माया जाळ आहे सर्व हा काय हा फक्त माया जाळ आहे आपण जाताना कोण म्हणतो का माझं लय लाडकं आहे थांबा मी पण सर नवाता चढतो कोणी म्हणत नाही फक्त रडतात तिथं जे रडतात त्यांना दुःख होतं असं नाही पण जे रडत नाहीत पण त्यांचं आतून हृदय रडतं त्याला खरं दुःख होत असतं कारण तो आठवणीत गेलेला असतो त्याच्या आणि ते दुःख होत असतं जोपर्यंत आपण आहेत जोपर्यंत आपले सहकारी तोपर्यंतच आपल्याला त्याची आठवण येते आणि आपण गेल्यानंतर ते नावसुद्धा कालवश होतं सांगा बरं आपण किती जण आपण आजोबांना आठवतो पंजोबाला आठवतो अजिबात नाही जसं जसं आपण पुढं जातो नातू होत्यात मुलं होत्यात त्यांना नातू होत्यात तसे ते त्यांच्यात रमत जातात आणि काडीची पेटी छोटीशी काडीची पेटी ती आग लावते पण ती आग लावताना पोटाची खळगंसुद्धा भरते कारण त्याशिवाय तुम्हाला अन्नपाणीसुद्धा जाणार नाही पण एका दोह्यात संतांनी सांगितलंय जो शिजवलेलं अन्न खातो तो लबाड हा विचार करून हे मुकेजी तर पशुपक्षी विरतात किंवा आपल्या दारात एक कुत्रं असते साधं आपण त्याला कुत्रं म्हणतोय खंडेरायाचं आहे ते बघा किती इमानी पण हा मानव देह फार लबाड म्हणून त्यांना म्हणलंय जे शिजवलेलं अन्न खातो तो लबाड कारण शिजवला नाही चोचले जीवाचे शरीराच्या वाढीसाठी अन्न लागतं मनाच्या नाही मनाच्या वाढीसाठी आणि बुद्धीच्या वाढीसाठी ते अध्यात्मच पाहिजे आणि अध्यात्माची कास सर्वांनीच धरली पाहिजे कारण आपण संसारातून परमार्थ केला तर मोक्ष आत्ता एका भाषणात म्हणलं मोक्ष आणि मुक्ती मुक्ती म्हणलं तर मुक्ती हे शरीराला मिळते पण मोक्ष जो मिळायचा असेल तो आत्म्याला मिळतो आणि त्यासाठी ही वाट धरायला पाहिजे आम्ही हे नातं जे ना नातं एका अभंगामध्ये ह्या नात्याचं हिंदीमध्ये ते पद आहे पण नातं कसं असतं क्षणिक असतं आहे आणि त्याचा अर्थ पण वेगवेगळा लावला जातो स्वार्थासाठी पण असतोय आणि कसा असतो ते आता ह्या पदातून तुम्हाला ऐकतो हा